मुंबईतील भाटिया रुग्णालयासमोर लागलेल्या इमारतीच्या आगीमध्ये 6 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. मुंबई महानगरपालिकेने ही सगळी माहिती दिली आहे. तर आगीत 15 जण जखमी झाले, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. नाना चौक गवालिया टँक येथील कमला इमारतीला सकाळी 7 सुमारास आग लागली. इमारतीचा 19 मजला या आगीच्या विळख्यात सापडला. अग्निशमन दलाच्या जवानांनी इमारतीमधील 29 जणांना वेळीच बाहेर काढलं. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं असलं तरी आगीचं कारण अद्याप कळू शकलं नाही. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. तातडीनं खाजगी रुग्णालयात जखमींना नेण्यात आलं, मात्र काही खाजगी रुग्णालयांनी जखमींना भरती करून घेण्यास नकार दिल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. कोरोना चाचणी नाही म्हणून रुग्णालयात जखमींना दाखल करून घेतलं नाही. यावर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी नाराजी व्यक्त करत कारवाईची मागणी केली. तर मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरेंनीही याप्रकरणी चौकशीचं आश्वासन दिलं. त्यांचा जीव वाचवणं हे आपल्यासाठी त्या ठिकाणी प्रायोरिटी असली पाहिजे. परंतु मला वाटतं संवेदना या ठिकाणी राहिल्यात की काय, हरवल्यात की काय, अशा प्रकारचं सुद्धा स्थिती आज सर्व स्तरावर दिसते. त्याही गोष्टीची मी माहिती घेईन आणि त्या संबंधित हॉस्पिटलनी जर त्या ठिकाणी जाणीवपूर्वक नाकारला असेल किंवा ॲडमिट केलं नाही त्याचाही जाब विचारू. त्यांच्यावरही कारवाईची मागणी विरोधी पक्षनेता म्हणून मी करीन. प्रत्येक हॉस्पिटलला स्टॅबिलायझिंग रूम करण्याला आपण सांगितलेलं आहे, ट्रायजेरे सांगितलेलं आहे. प्रत्येक हॉस्पिटलनी त्यांची जी काही कार्यपद्धती आहे त्याच्यात हे ट्रायज रूम आणणं गरजेचं आहे. महापौराने देखील याच्यावर सांगितलेलं आहे की याच्यावर चौकशी होणार आहे. कारण महत्त्वाची गोष्ट आहे की आपलं कर्तव्य असतं हॉस्पिटल म्हणून जो कोणी पेशंट येतो त्याला ट्रायजेरेमध्ये आणून स्टॅबल करणं, त्याच्यावर आपण बघायला. सह्याद्रीची उंची म्हणजे